मित्र आणि मैत्रिणींनो, या व्हिडिओमध्ये आपण समानार्थी शब्द म्हणजे काय हे शिकणार आहोत. चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूयात. समानार्थी शब्द. समानार्थी शब्द म्हणजे असे दोन किंवा अधिक शब्द जे अर्थाने समान आहेत, सारखे आहेत. समानार्थी शब्दांचा वापर आपण आपल्या भाषेचं सौंदर्य वाढवण्यासाठी तसेच आपल्या लेखनात विविधता आणण्यासाठी करतो. समानार्थी शब्द म्हणजे असे शब्द की ज्यांचा अर्थ हा समान आहे, सारखा आहे. ही साधी सोपी सरळ समानार्थी शब्दांची व्याख्या आहे. आता आपण समानार्थी शब्दांची काही उदाहरणं बघूयात. घर म्हणजेच सदन, निवास आणि गृह. घरासाठी आपण सदन, निवास आणि गृह हे शब्द वापरू शकतो. या तीनही शब्दांना घर या शब्दाचे समानार्थी शब्द असे म्हणतात. आई. आई म्हणजेच माता, माय आणि जननी. माता, माय आणि जननी हे आई या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. वडील. वडिलांसाठी आपण पिता हा शब्द वापरतो, बाप हा शब्द वापरतो किंवा जनक हा शब्द देखील वापरतो. त्यामुळे पिता, बाप, जनक हे वडील या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. पाणी. पाणी म्हणजेच नीर, उदक आणि जीवन. त्यामुळे नीर, उदक आणि जीवन हे पाणी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. सूर्य. सूर्य म्हणजेच भास्कर, सूर्य म्हणजेच आदित्य आणि सूर्य म्हणजेच दिनकर. दिन म्हणजे दिवस, जो दिवसाची सुरुवात करतो असा दिनकर म्हणजे सूर्य. त्यामुळे भास्कर, आदित्य आणि दिनकर हे सूर्य या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. अशा रीतीने या व्हिडिओमध्ये आपण समानार्थी शब्द म्हणजे काय तसेच काही शब्दांचे समानार्थी शब्द समजून घेतले. तुम्ही आणखीन समानार्थी शब्द शोधा आणि ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.